वार्म कलर स्कीम उष्ण रंग संगती डिझाईन साठी कशी वाटेल? विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपले हार्दिक स्वागत करतो. आजच्या एपिसोडमध्ये संकल्पचित्र डिझाईन याचे रंगकामाचे आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत. आजच्या या रंगकामामध्ये आपण उष्ण रंगसंगतीचा उपयोग येथे करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे पोस्टर कलर्स, छोट्या मोठ्या साईजचे ब्रश राउंड आणि फ्लॅट या पद्धतीचे, डिश, पाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात आपण गम किंवा फेविकॉलचा उपयोग करणार आहोत. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. आपण नव्यानंच माझं चॅनल पाहत असाल तर आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्याने काय होणार आहे तर नवीन अपलोड होणारा व्हिडिओ जो आहे त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला तात्काळ उपलब्ध होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण स्टार्ट टू एंड का पाहावा तर कमी वेळेमध्ये इफेक्टिव्ह असं काम करून संकल्पचित्र कसं रंगवायचं हे मी आजच्या या एपिसोडमध्ये तुम्हाला मार्गदर्शन विथ प्रात्यक्षिक या पद्धतीने दाखवणार आहे. चला तर मग कृती करूया. हा फर्स्ट लेयर आपण दिल्यानंतर याला पूर्णपणे सुकू द्यायचा आहे आणि नंतर आपण त्यावर काम करणार आहोत. आता आपण व्हायलेट कलर म्हणजे जांभळा रंग इथे घेतलेला आहे आणि तो आपण आता हे चित्र आता पूर्ण वाळलेलं आहे. हा फर्स्ट लेयर पूर्ण सुकलेला आहे. आता आपण या मधल्या पार्ट्समध्ये हा जांभळा रंग आपण देत आहोत. सुरुवातीच्या रंगांमध्ये आपण फेविकॉल टाकल्यामुळे तो रंग त्या पेपरला घट्ट असा बसलेला आहे, चिकटलेला आहे. आणि आता जो आपण सेकंड लेयर देतोय त्यामध्ये तो मिक्स होत नाही आणि रंगकाम हे काटेकोरपणे करायचं आहे. ओबडधोबडपणे रंगकाम करायचं नाही. त्यासाठी हा मी 0 नंबरचा ब्रश रंगकामासाठी घेतलेला आहे. 0 नंबर किंवा 1 नंबरचा ब्रश आपण अशा छोट्या पार्ट्समध्ये रंग देण्यासाठी वापरायचे आहेत. अशा पद्धतीने आपण हा जांभळा रंग येथे आणि येथे 3 ठिकाणी देणार आहोत.
आणि सुरुवातीचा जो रंग आहे फर्स्ट लेयर, जिथे जिथे आपण डिझाईन पूर्ण केलेला आहे त्या संपूर्ण डिझाईनवर तो रंग येऊ दिलेला आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण हा जांभळा रंग तीन भागामध्ये देऊन पूर्ण केलेला आहे. आता उरलेल्या तीन भागामध्ये हाच जांभळा रंग आपल्याला थोडा काळा रंग त्यामध्ये थोडा वाढवून डार्क करून या तीन ठिकाणी सेम द्यायचा आहे. रंग तयार करत असताना या तीन पार्टसाठी किती रंग लागेल याचा एक अंदाज घ्या आणि त्या पद्धतीने रंग बनवा, म्हणजे तो रंग आपला या पूर्ण तिन्ही भागाला देऊन पुरेल इतका तो बनवायचा आहे. जर रंग मध्येच संपला तर पुन्हा ती शेड तुम्हाला बनवायला थोडा अवघड जाईल, त्यामुळे रंग थोडा जास्त बनवा. पहा, थोडा त्यापेक्षा आपण डार्क करणार आहोत, त्यामुळे काळा रंग घेत असताना थोडा त्यामध्ये किंचितसा काळा रंगाचा टच द्यायचा आहे. तुम्ही या पद्धतीने तुमच्या सोयीनुसार हे चित्र फिरवून रंगकाम करू शकता, त्याने ते अधिक सोपं जाईल. या पद्धतीने तो डार्क रंग जो आहे तो आपण इथे दिलेला आहे तो आता इथे द्यायचा आहे आणि इथे द्यायचा आहे. रंगकाम काटेकोरपणे करायचं आहे. चला तो देऊन घेऊया. या पद्धतीने आपण या तीन पार्ट्समध्ये हा डार्क रंग देऊन घेतलेला आहे. आता सुरुवातीच्या जांभळ्या रंगाच्या मदतीने आपण पानामधील ज्या शिरा आहेत, छोटछोटे डिटेल्स आहेत, ती या पद्धतीने करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो तांबडा रंग आहे, व्हर्मिलियन रेड, तो रंग आपण इथे या पद्धतीने देत आहोत आणि पुढे त्याला आपण पिंक करणार आहोत. मिक्सिंग करायचं आहे आणि त्याच्या पुढे असा जांभळट करणार आहोत. ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. या पद्धतीने या सहा ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे. या अशा पद्धतीने आपण हा रंग देऊन पूर्ण केलेला आहे. आता या आतल्या भागामध्ये आपण गुलाबी रंग देतोय, पिंक कलर. हा पूर्ण या मधल्या स्पेसला देऊन घ्यायचा आहे. या मधल्या भागामध्ये जांभळ्या रंगाने असं ग्रेडेशन करायचं आहे. हा रंग जर तुम्ही ओल्यातच दिला तर तो मिक्सिंगला सोपा जातो. तर लाल रंगाने या मोरावरील काही डिटेल्स आपण करतोय. आता या भागामध्ये आपण या जांभळ्या रंगामध्ये थोडा व्हाईट कलर घेऊन त्याला लाईट करतोय. जास्त तो डार्क झालेला आहे, त्याला पुन्हा पांढरा रंग एकत्र करून पांढरा रंग वाढवतोय आणि त्याला लाईट करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रंगछटा तयार करणे, रंग फिकट बनवणे आणि तोच रंग डार्क बनवणे, यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे.
तो व्हिडिओ आपणाला पाहायचा असेल तर वरील आय बटणावर क्लिक करून तो व्हिडिओ आपण पाहू शकता। म्हणजे रंग फिकट गडद बनवायला तयार करायला आपल्याला अडचण येणार नाही, तो व्हिडिओ अवश्य पहा। विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमच्या लक्षात येत असेल आपण तुम्हाला समोर जेवढे रंग दिसत आहेत उष्ण रंग तेवढेच रंग या संकल्पचित्रामध्ये आपण वापरतोय। एक वेगळी कलर स्कीम आणि रंगकामाची सहज आणि साधी सोपी पद्धत इथे मी तुम्हाला दाखवत आहे। पहा, आता हाच रंग आपण इथे दोन ठिकाणी अजून देणार आहोत, तो देऊन घेऊया। आता आपण या इथल्या भागामध्ये जो पिवळा रंग आहे तो थोडासा डार्क करूया। त्यासाठी मी त्यामध्ये ऑरेंज कलर घेतलेला आहे, थोडा हा जांभळा रंग घेतो, इथे देऊया। या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला रेखाटन करून घेतलं आणि नंतर फर्स्ट लेयर चढवला, फर्स्ट लेयर वाळून दिल्यानंतर सुकून दिल्यानंतर सेकंड लेयरचं काम आपण सुरू केलं। ते काम करत असताना आपल्याला पूर्ण रेखाटन स्पष्ट दिसत होतं आणि जे डिझाईन आहे ते सोडून आपण बाकीच्या भागामध्ये बाकीच्या पार्टमध्ये रंगकाम केलं आहे। ही पद्धत एकदम सोपी आहे आणि कामसुद्धा त्यामधून काय होत आहे अचूक होत आहे। आता हा जो मोर आहे त्याच्या या पंखामध्ये आपण गुलाबी रंगाने अशा वक्र रेषा ओढत आहे। हा जो लाल रंग आहे तो आपण इथे देऊया। या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझं असं सजेशन असेल की हे संकल्पचित्र काढत असताना या चित्राची सेम टू सेम कॉपी न करता त्यामध्ये आपण बदल करावेत, आकार फॉर्म्स ही वेगळे वापरावेत, कलर स्कीम ही वेगळी वापरावी। जो विद्यार्थी परीक्षेमध्ये वेगळी निर्मिती करील त्याला नक्कीच गुण चांगले मिळतील, हे एक आपण लक्षात ठेवावं। हे मी काम करत असताना रेखाटन करण्याची पद्धत, रंगकामाची पद्धत, वेगवेगळ्या ट्रिक्स हे आपण फॉलो कराव्यात। चित्रकला विषयाची कुठल्या विषयावर अजून नवनवीन व्हिडिओ तयार व्हायला हवीत यासाठी आपण कमेंट बॉक्समधून मला कमेंट करू शकता किंवा फोनद्वारेही संपर्क करू शकता। पहा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं डिझाईन किती सुंदर दिसायला लागले। आपल्याकडे घड्याळी 3 तासाचा वेळ या पेपरसाठी असतो, 1 तासासाठी आपण रेखाटनाला वेळ द्यावा आणि उरलेले 2 तास जे आहेत ते रंगकामासाठी फायनल फिनिशिंगसाठी ठेवावेत, म्हणजेच आपलं काम त्या वेळेमध्ये पूर्ण होईल। त्यासाठी आपण सराव करत असताना मी नेहमी सांगत असतो घड्याळासोबत टाईम लावून सराव करावा, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये अडचण येणार। विद्यार्थी मित्रांनो, काम पूर्ण झालेलं आहे, यामध्ये अजून अधिक काय काम करता येईल याचा आपण विचार करावा, त्यासाठी आपल्याकडे वेळ किती आहे हे देखील आपण पाहावं। विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचा उपयोग आपल्याला चित्राच्या खाली शेजारी लिहायचा आहे, म्हणजे डिझाईन फरशीसाठी, डिझाईन डिशसाठी, डिझाईन ट्रेसाठी, डिझाईन टेबल टॉपसाठी, अशा पद्धतीने तिथे आपण या डिझाईनचा उपयोग लिहिणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मी कुठेही स्केच पेन वापर केलेला नाही, आपणही इथे तो वापर करू नये। मी काही जे चित्र आहेत त्यामध्ये
तुम्हाला स्केच पेनने टेक्चर काढून दाखवलेला आहे, ते व्हिडिओ आपण पाहावे. तुम्ही जर आर्ट मास्टर गोरी या चॅनलवर गेलात तर तुम्हाला तिथे डिझाईन या विषयाचे सर्व व्हिडिओ तिथे पाहायला मिळतील. त्यासाठी मी माझ्या चॅनलवर प्रत्येक विषयाच्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.